जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शासनाचे आदेश न पाळल्यानेच कोरोनाचा विळखा घट्ट झाल्याचे प्रशासनाने म्हटलंय. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करत लवकरच होळी तसंच धुलिवंदन या दिनी कडकडीत बंद पाळण्याबाबत आदेश पारित करणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय. शासकीय नियमांचे पालन करत कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याचंही आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केलंय. पण ही वाढ आपल्याला परवडणार नाही, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वैद्यकीय आपल्याला सेवा सुविधा उपलब्ध करून देणं हे जिकिरीचं पडतं. पूर्ण ताण त्याचा वैद्यकीय यंत्रणेवरती प्रशासकीय यंत्रणेवरती येतो. म्हणून येणाऱ्या 28 आणि 29 तारखेला म्हणजे होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलवडीच्या दिवशी प्रशासन पूर्ण जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध निर्बंध जारी करणार आहे. आणि माझं नागरिकांना नम्र आव्हान आहे की आपल्या हितासाठी हे निर्बंध होणार असल्यामुळे आपण त्याचे तंतोतंत पालन करावे. कमलेश देवरे, मराठी 24 तास, धुळे.